सर्व कर्मचाऱ्यांना त्या डॉक्टर नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल हेल्थ वर्कर्स हे जे काही कोणी असतील तर त्यांना आपण आपण महापालिका प्रशासनाने कंट्रोल रूमकडून आणि हॉस्पिटलकडून नोटीस काढल्या होत्या. त्यांना आपण संधी दिली होती की 24 तासाच्या आत आपण सदर कामावर हजर व्हायला पाहिजे, अन्यथा मेस्मा अंतर्गत आणि नर्सिंग ऍक्टच्या अंडर आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार होतो. त्याचा पाठपुरावा केला असता असं तरी दिसून आलं की त्यातले फक्त 10% कर्मचारी कामावर रुजू झाले, परंतु त्यांनी दिलेल्या पत्रावर कारवाई न केल्यामुळे आपण आज दिनांक 13 जून 2020 रोजी महापालिकेच्या माध्यमातून मेस्मा अंडर आणि नर्सिंग ऍक्टच्या अंडर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आज प्रायोरिटीने अश्विनी हॉस्पिटल मधील जो काही 133 स्टाफ होता, अश्विनी हॉस्पिटलचा जो काही स्टाफ आहे 133 कर्मचाऱ्या व अधिकाऱ्यांचा स्टाफ आहे, त्यात डॉक्टर नर्सिंग स्टाफ आणि इतर सुद्धा आहेत. यामध्ये त्यांना कलम 188, कलम 151 ब, 57, 269, 336 या कलमांवर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. या कलमांवर सदर डॉक्टर नर्सेस यांचं जे काही मेडिकल सर्टिफिकेट आहे, त्यांचा जो डिग्री कोर्स आहे, त्यांना प्रॅक्टिस करायचा जो काही लायसन आहे, हे सर्व त्याच्यात रद्द होऊ शकतं आणि त्यांची कायमची त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाऊ शकतं. त्यांनी जर त्वरित 24 तासाच्या आत सदर कामावर हजर झाले नाही तर पुढील ऍक्शन होणार आहे. आणि आपण इतर हॉस्पिटलच्या स्टाफला सुद्धा उद्या दुपारपर्यंतचा अल्टिमेट देत आहोत. उद्या दुपारपर्यंत संबंधित स्टाफनं डॉक्टरांनी जर सेवेवर हजर झाले नाहीत कोणत्याही कारणास्तव, वैद्यकीय असो या कोणत्याही त्यांचे डिमांड असो किंवा कोविडला घाबरून असो, प्रत्येक स्टाफ डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेवर हजर व्हायचं आहे. उद्या दुपारपर्यंत 12 वाजता जर हजर झाले नाहीत तर उद्या गंगामाई हॉस्पिटल, चिडगुडकर हॉस्पिटल, मोनार्क हॉस्पिटल, सिद्धेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आणखी 3 हॉस्पिटलच्या सर्व 238 स्टाफवर डॉक्टरांवर उद्या गुन्हे दाखल होणार आहे. आम्ही आज प्रशासनाच्या वतीनं हे शेवटचं अल्टिमेट देतो आहे की कोणाचंही करिअर बर्बाद होऊ नये व कोविडच्या संदर्भातील कुठल्याच पेशंटला कुठलाच त्रास होऊ नये, ही इपिडेमिक परिस्थिती व्यवस्थितपणे स्मूथपणे चढण्यासाठी सर्व मेडिकलच्या संदर्भातील स्टाफनी त्वरित सेवेवर हजर व्हावं. त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील तर ते आम्ही चर्चा करून सोडू. त्यांना जे काही सेफ्टी गेअर्स आहेत ते प्रशासनाने द्यायला सांगू. त्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा 50 लाखाचा विमा देतो आहे आम्ही. या व्यतिरिक्त काही असेल तर त्यांनी प्रशासनाची चर्चा करावी, परंतु सेवेपासून त्यांना पळ काढता येणार नाही, त्यांना टाळता येणार नाही. प्रशासन त्याच्यावर कडक कारवाई आज केलेली आहे आणि उद्या 12 पर्यंत आम्ही कारवाई करत आहोत.